मरियाना तब्येत छान. उत्तर कुणी द्या, मतदार म्हणून आम्हाला किंमत आहे का? आमची किंमत तुमच्या भरोश्यावर ठरते, तुमची किंमत कमी झाली तर आमची कशी राहील? नाही, मुळामध्ये हे बोलण्यापुरतं झालं. म्हणजे एकदा मत दिल्यानंतर 5 वर्ष आम्ही खिसगंटीत नसतो का? कारण मला असं वाटतं की आणि एक गैरसमज टाळा, कुठल्याही पद्धतीनं कोणाला काहीतरी अडचणीत पकडणं किंवा टाळ्या मिळवणं त्याच्यासाठी नाही. एक जनसामान्य म्हणून मनामध्ये आलेले प्रश्न आहेत ते की एक कुठेतरी मँडेट आहे तुम्हाला दिलेलं, आम्ही एक मत आहे, माझ्या मनामध्ये असतं काहीतरी एक मतदार म्हणून, तुम्ही या या गोष्टी कराव्यात. तुम्हाला दोघांना दिलं, उद्धवना तुम्हाला दिलं, शरदरावांना आणि तुम्हाला दिलं, कोणालाही, तर ते तुम्ही जर केलं नाही तर आम्ही काय करायचं तेवढं सांगा. 5 वर्षानंतर आम्ही करायचं ते करूच, पण त्याच्या आधी आम्ही काय करायचो? नाना, नानाने भावना व्यक्त केल्या त्या अगदी बरोबर आहे. आम्ही जे 3 महिन्यापूर्वी जे केलं ते तुमचा आदर आणि मतदारांचा आदर आम्ही केलेला आहे, जो 2019 व्हायला पाहिजे होता. कारण तुमचं म्हणणं बरोबर आहे, आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढलो आणि सगळ्यांचं म्हणजे मतदारांनी मँडेट दिलं लोक दोन्ही पक्षांना, आणि भाजपचे 100च्यापेक्षा जास्त आले, आमचे 56 आले. सगळ्या मतदारांनाही वाटलं होतं, तुम्हालाही वाटलं असेल की मँडेटप्रमाणे लोकांच्या मताप्रमाणे सरकार स्थापन होईल, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. पण ते आम्ही केलं 3 महिन्यापूर्वी. रागावू नका, 2.5 वर्ष का लागली त्याला? 2.5 वर्ष मध्ये त्याला योग वेळ सगळं काळ पाहिजे ना. मध्ये कोविड होता, होय ते निश्चितच. आम्ही जर तिथे काहीतरी करायला गेलो होतो यांना कोविड असताना असं का करतायत, आम्ही त्याला थोडं सांगत होतो वेळ म्हणजे समजावून. प्रयत्न सुरू होता पण आम्हाला यश आलं नाही, म्हणून आपण आम्ही मते तुमच्या मतांचा आदर 3 महिन्यापूर्वी केलेला आहे. आणि नाना, कोविड होता आणि सरकार फेसबुक लाईव्ह वर तर बनवता येत नाही, त्यामुळे जसा कोविड संपला आम्ही एकत्रित आलो आणि फिजिकल सरकार तयार केलं. काय असतं फडणवीस साहेब, एक बार्टर सिस्टीम होती आपल्याकडे, 12 बलुतेदार होते ज्यावेळी, की आम्ही तुम्हाला हे देऊ मग त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला हे द्या. मतदार म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही मत देऊ. लग्नपत्रिका छापल्यानंतर कोणतरी दुसरीच लग्नाला मुलगी उभी, नवरा मुलगा दुसरा, आणि मग आम्ही आमचा आहेर वाया जातो. आम्ही आहेर द्यायचा कोणाला? आम्ही कोणाला तरी दिलेला आणि तो कुठल्या तरी कोणाच्या तरी घरामध्ये जातो, त्याचं वाईट वाटतं. त्यामुळे काय आहे, ही बार्टर सिस्टीम खरंच छान होती की आमच्याकडे एक अर्धकुशल कारागीर, मी त्याच्या बदल्यामध्ये त्यांना धान्य दिलं तर आमच्या घरातल्या सगळ्यांची हजामत करायचा वर्षभर. पण ती जी पद्धत होती, तर आता ती जी पद्धत आहे आम्ही मतदार म्हणून आम्ही करत असतो, आणि हे अतिशय मनापासून आतून वाटतं ते सगळं म्हणतो. आणि खरं सांगतो एकनाथराव, गंमत अशी झालेली आहे, राष्ट्रवादी वेगळा पक्ष, काँग्रेस वेगळा पक्ष, मनसे वेगळा पक्ष, समाजवादी वेगळा, बीजेपी वेगळा, सगळे वेगवेगळे पक्ष. त्यावेळी आम्हाला कधी काही वाटलं नाही शिवसेना वेगळा. शिवसेना ही विभागली गेल्यानंतर आमची घरं पण विभागली गेलेली आहेत. माझे वडील किंवा माझी भावंड किंवा माझी मुलं याच्यामध्ये 2 गट पडले आहेत, तर ही भांडणं ही तिथपर्यंत गेलेली आहेत. हे तुमच्या पुरतं मर्यादित नाही राहिलेलं, ते हे इतकं असं वाढत गेलंय, त्याचं काय करायचं आम्ही?
ती भांडणं तुमच्यातली कदाचित उद्या मिटतील, आमच्या भांडणाचं आम्ही काय करणार? तुम्हाला खरंच नाही? हा मग अगदी तळागाळामध्ये गावागावामध्ये छोट्या ह्याच्यामध्येही भांडणं सुरू झालेली आहेत, तुमच्याही लक्षात येत असेल ते. आणि ती जी भांडणं आहेत ती आम्ही थांबवायची कशी? उद्या तुम्ही अजून कुठे कुठल्याही पद्धतीनं, मग त्याला तुम्ही राजकारण हे नाव देणार की आम्ही हे राजकारणामध्ये ही अशी कुटील नीती अमुक. आणि मला फडणवीस तुमच्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पहिल्या वेळी तुम्ही ज्यावेळी मुख्यमंत्री झालात त्यावेळी मी तुम्हाला आवर्जून फोन करून सांगायचो की तुमचा जो स्वर आहे भाषण करताना तो इतका नका वरचा लावूया, तुम्ही असं करा. आता तुम्ही पूर्णपणे बदललेले आहात. नाना त्याचं 100% क्रेडिट तुम्हाला जातं, 100%. आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे आणि जाहीरपणे सांगायचं आहे की माझ्या प्रत्येक विधानसभेतल्या भाषणानंतर नानांचा रात्री फोन यायचा, अरे बाबा किती जोराने बोलतो, जरा श्वास घेऊन बोल, शांतपणे बोल. मी त्यांना कबूल करायचो की पुढचं भाषण माझं ऐका, आणि भाषणाला उभं राहायचो पुन्हा तसाच बोलायचो, पुन्हा नानाचा फोन यायचा. पण ते हळूहळू करून मी बदललं आणि आता मला असं वाटतं पूर्णपणे बदललं आहे. याचं 100% क्रेडिट तुमचं आहे. कुठेही श्वास न घेण्याचा अधिकार फक्त अजित पवारांना आहे. ते ज्यावेळी बोलायला लागतात, म्हणजे मी त्या सिनेमात सुद्धा म्हटलेलं आहे की गाण्यामध्ये लता दीदी आणि बोलण्यामध्ये अजित दादा, हे कुठे श्वास घेतात हे कळत नाही. पण तुम्ही खरंच ते पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. बरं, गंमत अशी आहे, तुम्हाला आता माहिती आहे तुम्ही विदर्भातले आहात, 9 महिन्यामध्ये 1092 आत्महत्या झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण किती सहजपणे असे बसतो, आपण सहजपणे ती बातमी वाचतो आणि पुढचं पान उलटतो. 9 महिन्यामध्ये 1092. बरं, कालचं, त्याच्या आधीचं सरकार, प्रत्येकाने एकमेकांकडे बोटं दाखवायची. मला असं वाटतं ह्याच्याबरोबरबद्दल अतिशय जाणीवपूर्वक कुठली तरी गोष्ट व्हायला पाहिजे. मुळात आपला शेतीप्रधान देश, त्याला औद्योगिक क्रांती म्हणून तुम्ही नंतर काही ज्या बदलल्या, बरं आपल्या इथे MIDC सुद्धा होतात त्या अतिशय सुपीक जागेवर, त्या जिथे रेताड जागा आहेत तिथे करा की तिथं होईल की, म्हणजे त्या जागेचाही उपयोग होईल, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल. तर मला असं वाटतं एकनाथराव की हे पारंपरिक शेती करत असताना आम्हाला ती परवडत नाही आहे, हमीभाव नाही आहे. मार्केट सायंटिस्ट की मी कुठलं पीक लावायचं हे मला सांगणारी लोकं पाहिजेत. आम्ही अडाणी आहोत, आम्हाला कळत नाही, वर्षानुवर्ष आम्ही तशाच पद्धतीनं जगत आलेलो आहोत, आता आम्हाला ते परवडत नाही म्हटल्यानंतर आम्ही जमिनी विकत चाललो आहे, नंतर वेठबिगार होतोय. तर ह्या संदर्भामध्ये थोडासा जर का तुम्ही. आम्ही नाना आपण आल्या आल्या सरकार आपलं झाल्या झाल्या आम्ही शेतकऱ्यांच्याच पूर्णपणे आत्महत्या कमी नाही झाल्याच, व्हायलाच नको यासाठी मोठ्या प्रमाणावर जे म्हणजे मोठ्या योजना. काल पण आम्ही परवाच्या कॅबिनेटमध्ये जवळपास 11,000 कोटीची योजना ज्या आहेत त्याला मंजुरी दिली, म्हणजे जवळपास 2 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. आणि जे समुद्राकडे वाया जाणारं वाहून जाणारं पाणी जे आहे हे दुष्काळग्रस्त भागामध्ये वळवण्याचा मोठा प्रकल्प देखील आम्ही हाती घेतोय, जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. आणि त्याला शेतीला जोडधंदा थोडा पूरक धंदा त्याला सपोर्टिव्ह असं काहीतरी करता येईल का, यासाठी आमचे देवेंद्रजी आमची चर्चा झाली, आमचे अधिकारी त्याच्यावर काम करतायत. आणि शेतकऱ्यांसाठी एक विशेष कृती आराखडा आम्ही बनवण्याचा एक प्रयत्न करतोय. त्यामध्ये जसं कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कमी आहे, मराठवाडा विदर्भामध्ये जे शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण आहे ते अगदी खाली आलं पाहिजे, किंबहुना करताच कामा नये. एक एक जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि देवेंद्रजीकडे बसलेले गेले 5 वर्ष अगोदरचे ते मुख्यमंत्री होते, त्यांनी देखील जलयुक्त शिवार योजना मोठी सुरू केली, नंतर ती आदल्या 2.5 वर्षामध्ये बंद करून टाकली, पुन्हा आम्ही आल्या आल्या ती सुरू केलेली आहे. कारण शेवटी जमीन पाण्याखाली ओलिताखाली अन्न याला आम्ही महत्त्व दिलेलं आहे.
आणि शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत आम्ही आता मी काय आता बोलणार नाही काही, परंतु आपल्याला दिसेल की शेतकरी आत्महत्या कमी झाली पाहिजे याला आमच्या सरकारने प्राधान्य दिलेलं आहे. आणि नाना याच्यामध्ये एकच जोड देतो की मुख्यमंत्री मोदींनी अतिशय करेक्ट सांगितलं, तुम्ही बघा जिथे सिंचन आहे तिथे आत्महत्या नाही आणि जिथे सिंचन नाही तिथेच आत्महत्या आहे. आणि म्हणून हा सगळा दुष्काळी पट्टा जो आहे याचा दुष्काळ नष्ट करण्याकरता पहिला प्रयोग आपण जलयुक्त शिवारचा केला. जलयुक्त शिवारमुळे 39,00,000 हेक्टर जमीन ही रबीच्या पिकाखाली आली, त्यामुळे त्याला दोन पिकं या सगळ्या दुष्काळी पट्ट्यात तो एक पीक घ्यायचा आणि ते पीक नष्ट झालं की त्याच्या जो काहीच उरायचं नाही, म्हणजे खायला देखील उरायचं नाही. आणि म्हणून आता जवळजवळ 27 TMC पाणी थांबलं, रबीचं आपलं क्षेत्र 39,00,000 हेक्टरनी वाढलं. आणि आमचा संकल्प आहे की एकदा हे वाहून जाणारं पाणी हे जर आपण गोदावरी खोऱ्यामध्ये आणू शकलो किंवा जे विदर्भातलं वाहून जाणारं पाणी या गोसेखुर्दच्या खालनं ते बुलढाण्यापर्यंत आणू शकलो तर जवळजवळ सगळा आपला दुष्काळी पट्टा जो आहे हा ओलिताखाली येईल. आणि यासोबत एक अत्यंत महत्त्वाची आता आम्ही अजून योजना सुरू केली आहे. आपल्याकडे आपण शेतकऱ्यांना अर्धे दिवस सकाळी वीज देतो आणि अर्धे दिवस रात्री देतो, त्याला साप विंचू सगळा सामना करत अर्धे दिवस रात्री काम करावं लागतं कारण दिवसा आपण देत नाही. आणि म्हणून आता आपण 100% फिडर जे आहेत ऍग्रीकल्चर हे सोलरवर आणतोय आणि त्याचा 2 वर्षाचा कार्यक्रम हातात घेतला, 3 वर्ष लागतील फार तर 4,000 मेगावॅटचे सोलर आपण सगळे ऍग्री फिडर करतोय. शेतकऱ्याला रोज दिवसा 12 तास वीज त्या ठिकाणी मिळेल. आणि याचं इतकं डिसेंट्रलाइज मॉडेल आपण तयार केलं आहे की मुख्यमंत्री आणि मी बैठक घेतली आणि मग डिसेंट्रलाइज पद्धतीनं हे सोलार करण्याकरता जमिनी मिळत नाही, तर आता आम्ही योजना अशी तयार केली आहे की ज्या योजनेमध्ये जो शेतकरी त्याची जमीन किरायाने देईल भाड्याने देईल 2 एकर 3 एकर 5 एकर 1 हेक्टर त्याला आम्ही साधारणपणे 60,000 ते 75,000 रुपये भाडं देणार आहोत. म्हणजे त्याला आज जेवढं पीक नाही आहे त्यापेक्षा जास्त त्याला जमिनीचं भाडं 30 वर्ष सातत्याने आम्ही देऊ, त्यामुळे त्याचं नुकसान होणार नाही. आणि त्या जमिनीवर सोलर लावून त्या संपूर्ण फिडरवरचे जेवढे शेतकरी आहेत या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही 12 तास दिवसा वीज देऊ. एकीकडे विहिरी आपण केलेल्या आहेत पण वीज नसल्यामुळे त्याचं पीक सुकत आहे, त्यामुळे ती वीज जर त्याला दिवसा मिळाली तर आत्महत्यांचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल. निश्चितपणे ह्याला थोडासा वेळ लागेल, तुम्ही 3 वर्ष म्हणताय ते. झरीला आम्ही हा प्रयोग केला होता, लोकांची जमीन भाड्याने घेतली, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे 30,000, 30,000 बदली 60 दिले आणि ती घेतलेली त्यांची जमीन होती, तिथे आम्हाला जे वाटलं ते पीक आम्ही लावलं आणि त्याचं उत्पन्न आल्यानंतर त्यांना अजून वरचे 1.5 लाख रुपये दिले आणि आम्ही शेवग्याच्या शेंगाचंच पीक घेतलं होतं. तर मला असं वाटतं की ह्या सरत्या शेवटी आम्हाला मर्यादा आहेत नाम फाउंडेशनला, पण तरीसुद्धा तुमच्याबरोबर राहून जर आम्हाला काही करता आलं तर आम्हाला निश्चितपणे आनंद होईल. शिवनदी आता चिपळूणमध्ये यावर्षी अजिबात कुठेही बाजारपेठेत पाणी नाही, कुठंही काही नाही. आपण कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करतोय, शिवनदीचं 6-7 किलोमीटरचं आपण केलं आणि वशिष्ठी नदीचं आहे आणि महाडला जे आता करतोय आपले राऊत आता भेटले मी त्यांच्याशी बोललो. तर हे आपण सरतेशेवटी समन्वयानंच होणार आहे. फक्त एकच आहे की नदीमध्ये जे पाणी सोडतात जे कारखाने, प्रदूषण होतं, मच्छी मेली, सगळे मासे मेले आणि तरंगत आहेत, त्याच्यापुरतं ते मर्यादित राहू नये, त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई व्हायला पाहिजे. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंमत अशी आहे, अराजक हा शब्द जो आहे, रागावू नका बरं, तोरसेकर बरोबर मी परवा बोलत होतो, भाऊ माझा आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो, तर ही जी गोष्ट तिथे बोलत असताना तो म्हणला की नाना दोघं एकमेकांना पूरक आहेत, तुम्ही एकमेकांना पूरक आहेत. जसा जोडधंदा तुम्ही आता शेतकऱ्यांचा म्हणाला ते त्यांना एक पूरक असा एक धंदा पाहिजे, तसे तुम्ही दोघं एकमेकांना फार पूरक आहेत. एक अतिशय छान धोरणी आहे तुमचा, तुम्हाला खरं सांगतो हा माणूस जो आहे हा इतकं मुद्देसूद बोलता तुम्ही, बरं तिथं चंचू प्रवेश सुद्धा करता येत नाही की काहीतरी खोट काढता येईल का, इतकं छान सुंदर असं छान बोलू शकता तुम्ही, म्हणजे त्याच्याबद्दल वाद नाही. खरं सांगतो भावनेचा लवलेश नसतो तिथं, 1.5% भावना आणि
98.5% तुमचं अगदी असं विषद केलेलं असतं, त्याच्या विरुद्ध हा माणूस आहे. त्यांचं फक्त भावनिक असतं, कारण त्यांचं सगळं इथून वेडात दौडले वीर मराठे साथ तसं त्यांचं आहे. त्यामुळे त्यांचा गमतीचा काय हे छान समन्वय आहे तुमच्या दोघांचा. त्याच्यातून आम्ही म्हणजे मला कुठलंही सरकार असेल मला सगळेच चांगले दिसतात. त्याचं कारण वाईटामध्ये चांगलं शोधायची सवय आहे. पण तुमच्याकडं खरंच काहीतरी छान काहीतरी अपेक्षा आहे आम्हाला सगळ्यांना. काहीतरी सगळंच चांगलं मिळेल आणि त्याची खात्री आहे, नुसती अपेक्षा नाही आहे. एका जिल्ह्यापुरता एक कलेक्टर पुरतो का? मुंबईमध्ये आपले दोन आहेत, पण मुंबईत जिल्हे दोन आहेत का? अच्छा. हां, आमच्या कृषी पंडित तुमचे जे आहेत ते कुठे दिसत नाही. तो आमच्या शेतकऱ्यांना आमच्या पारंपरिक गोष्टी करत असताना आपल्या इतकी शेतकी विद्यापीठं आहेत, पण आमचे कृषी पंडित आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कधी कुठे दिसत नाहीत. तर त्याच्याबद्दल जर काही तुम्हाला करता आलं तर त्या संदर्भात तुम्ही करावं. फक्त एकच आहे की मला गंमत आहे की आम्ही चव्हाट्यावर सुद्धा कधी इतकी शिवराळ भाषा वापरली नाही. इतकं छान शिवराळ पद्धती ऐकायला मिळताना हल्ली मला इतकं बरं वाटतं. वा 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 वा, आपल्यापेक्षा काय हे काही फारसं काही वेगळं नाही आहे. किती शिवराळ भाषा. म्हणजे एक तुम्ही, मला असं वाटतं की मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी माझा शब्दप्रयोग जे आहेत, मी कुठल्या शब्दाचं नियोजन करतो त्याच्यात माझी संस्कृती दिसते, संस्कार दिसतात. तर ते वापरत असताना गलिच्छातला गलिच्छ शब्द मी किती वापरू शकतो, तर त्याची एक परिसीमा असते, ती तेवढी आपल्याला सांभाळायला हवी. ती नाही सांभाळली तर आम्ही आमच्या नवीन मुलांसमोर, शाळेतल्या कॉलेजमधल्या मुलांसमोर कुठले आदर्श ठेवणार आहोत. त्याच्यावर काही तुम्ही नियम नीती नियम काही आहेत? माझ्याकडून तर तुम्हाला कधी ऐकायला आलं नसेल. मला ते बोलताच येत नाही पातळी सोडून. नाही नाही, तुमच्याबद्दल नाही, मी एकूणच बोलतोय. मी एकूणच म्हणतोय फडणवीस साहेब की त्याला एक साधन सुचिता. आम्ही रस्त्यावर एखादी गोष्ट चुकीची केली की तुम्ही आम्हाला शिक्षा घडवता, सिग्नल तोडला, अमुक केलं, त्यामुक केलं. तुम्ही काय केलं तर आम्ही तुमच्याबद्दल काय करायचं. अनपार्लमेंटरी शब्दाचा उपयोग ज्यावेळी तुम्ही करता त्यावेळी तुम्हाला आता तुमच्या मिसेज जाताना म्हणली चांगलं खोदा त्यांना. म्हटलं तुम्ही करताय ते कमी आहे का? आत्ता त्या मला जाताना म्हणाल्या. पण मी तर खरं सांगतो की हे तुम्ही ज्यावेळी चुकीचं बोलता आम्हाला नाही का वाईट वाटत, आम्हाला नाही का त्याचा त्रास होत. की आम्ही कुणाच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे हे आमच्यावर राहत. बरं, सत्ता म्हणजे तुम्ही लोकसेवक आहात, तुम्ही राज्यकर्ते नाही आहात. आम्ही तुम्हाला निवडून दिले कारण आम्हाला आमच्यामध्ये तेवढी पात्रता नाही आहे. आम्ही नाही करू शकत हा कारभार. आम्ही तुम्हाला तुम्हीच चालवा आमच्यासाठी, आणि तो आमच्यासाठी चालवत राहा. एकनाथराव तुम्ही नुसती म्हणाल होत्या, बोला. नाही, अगोदर तुम्हाला, तुम्ही जे म्हणालात ना ते 2.5 वर्षाच्या पूर्वी आपल्याला जाणवलं असेल, पण आम्ही 3 महिन्यानंतर, आम्ही राज्यकर्ते नाही, शासन प्रमुख नाही, आम्ही या राज्यातल्या जनतेचे सेवक म्हणून काम करणार आहोत, सेवक म्हणून. नाही, त्याची खात्री आहे, म्हणूनच हे इतकं मी सहजपणे बोलतोय. गंमत काय माहिती, जनतेमध्ये आम्ही जेव्हा जातो तेही काही लोकांना पटत नाही, रुचत नाही, त्याला काय करायचं. नाही, गंमत काय झाली माहितीये का त्या दिवशी फडणवीस साहेब, आम्ही एक असे सहज कुठेतरी गोष्टी ऐकत असताना एक गोष्ट छान ऐकली बरं का. आपल्या इथे ती पद्धत नाहीये, पण परदेशी राजा राणी गेले होते फिशिंगसाठी निघाले. आपल्याकडे ती पद्धत नाहीये, आणि फिशिंगला निघाले असताना रस्त्यामध्ये एक गाढवावर बसून एक कोळी चालला होता, खांद्यावर गळ होता. राजाने विचारलं काय रे मच्छी पकडायला का? तो म्हणला नाही महाराज, आज मच्छी पकडायला जाणार नाही आहे, वादळ आहे, खूप मोठा पाऊस येणार आहे. म्हटलं मूर्ख माणसा, मी माझ्याकडे खूप पगार देऊन हवामान तज्ज्ञ ठेवलेला आहे, त्यांनी सांगितलं तुम्ही जा खुशाल, काही होणार नाही आहे. राजा पुढे गेला, खूप वादळ झालं, पाऊस आला, त्रेधा तिरपीट झाली. राजा दरबारात गेला, प्रधानाला सांगितलं त्या माणसाला आणा बघू, हवान तज्ज्ञाला त्या लाद घालून हाकलून लावा, आणि त्या कोळ्याला बोलवा आणि त्याला अपॉइंट करा.
कोळी आला तो म्हणला महाराज मला यातलं काही कळत नाही हो. तो म्हणलं मग त्या दिवशी कसं सांगितलंस पाऊस येणार वादळ होणार. तो म्हणला माझ्या गाढवानं कान खाली टाकले की मला कळतं पाऊस येणार वादळ होणार. तर म्हणलं मग ठीक आहे गाढवाला अपॉइंट करा. म्हणजे राजेशाही गेली लोकशाही आली पण ती अपॉइंट करण्याची पद्धत काही गेलेली नाही अजून. तर ही जी गंमत आहे अरविंद इनामदार आमचे जे कमिशनर होते त्यांची एक पद्धत होती बोलण्याची. या देवा कसं काय देवा काय काय आणू का तुम्हाला काय देवा. त्यांच्याशी बोलताना एक दिवस ते म्हणाले ना मला काही कळत नाही आमच्या पोलीस खात्यातल्या लोकांना काही मंडळी ना सगळ्यांना नाही पण ते का पैसे खावेसे वाटतात. अहो आम्हाला जेवढा पगार मिळतो का नाही तो खर्च होत नाही हो. त्या माणसाची म्हणजे शेवटपर्यंत अरविंद इनामदारांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता अरविंद इनामदार गेले तेव्हा सुद्धा. तर ही आपल्याकडे अशी माणसं आहेत. लालबहादूर शास्त्रींच्या घरी ज्यावेळी त्यांचे मित्र पैसे मागायला गेले मला 200 रुपये पाहिजेत त्यावेळेचे 200 रुपये लालबहादूर शास्त्री म्हणले माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे. त्यांची बायको म्हणाली नाही माझ्याकडे आहेत. तिने 200 रुपये दिले काढून. शास्त्रीने विचारलं तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून. ती म्हणली नाही दर तुम्ही पगारातून देताना त्यातले 5-10 रुपये मी वाचवते. त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की मला ह्याच्या पुढे माझा 10 रुपये पगार कमी करा. यशवंतराव चव्हाण गेले त्यावेळी त्यांच्या खात्यावर 25,000 रुपये नव्हते. आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे साधा आपला नगरसेवक आज निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोट्याधीश असतो त्याची चौकशी का नाही होत. म्हणजे मला कळतं की हा भ्रष्ट आहे पण तुमच्या का नाही लक्षात येत. त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही एकनाथराव. म्हणजे तुम्ही आमची माझा मी 100 रुपये आल्यानंतर 30 रुपये इन्कम टॅक्स भरतोच 18 रुपये तुम्ही अजून GST घेता. हे सगळं आम्ही केल्यानंतर सुद्धा आमच्या चौकशा होतात तुमच्या का नाही होत. मला असं वाटतं की भ्रष्टाचार ही केवळ राजकारणाचं नाही आपल्या संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे. आणि दुर्दैवाने ही संपवायची असेल तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील. याचं कारण असं आहे की आपण बघा भ्रष्टाचाराकरता जेलमध्ये जाऊन आलेले अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले असे लोक थंपिंग मेजॉरिटीने जिवडून येतात. त्यांना लोक वारंवार निवडून पाठवतात आणि मग त्यातनं समाजामध्ये भ्रष्टाचाराबद्दल कुठलाही तिरस्कार तयार होत नाही. जोपर्यंत समाज चांगल्याला चांगलं म्हणणार नाही आणि वाईटाला वाईट म्हणणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार देखील नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एक सामूहिक प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल. उदाहरणार्थ अनेक वेळा आम्हाला लोक विचारतात की का हो तुम्ही इतके गुन्हे आणि कसं त्यांना तुम्ही तिकीट देता. तर आम्हाला त्याला सांगावं लागतं की बाबा त्याच्यावर गुन्हे आहेत पण तोच निवडून येतो आणि दुसऱ्याला मी खूप चांगला साळसूत सुंदर स्वच्छ टिकाऊ त्याला उभे केलं डिपॉझिट चाललंय त्याचं. त्यामुळे हा केवळ हा राजकीय नेते केवळ हे बदलू शकत नाही. समाजाला बदलावं लागेल आणि केवळ समाजावर टाकूनही चालणार नाही राजकीय नेत्यांना देखील हे परिवर्तन झालं पाहिजे असं वाटावं लागेल. मला असं वाटतं की मोदीजी आल्यानंतर काही प्रमाणात हे सुरू झालं आहे. याला वेळ लागेल कीड लागली आहे पण हळूहळू ही कीड आपण दूर करू. कीटकनाशक तयार होत आहे ते कीटकनाशक हळूहळू ही कीड नक्की दूर करेल असा मला विश्वास आहे. धन्यवाद मलक. बाकी आपण सगळ्या विषयावर बोलतच असतो नेहमी. फॅमिली प्लॅनिंग ह्या विषयावर आपण कधीच बोलणार नाही का. 135 करोड व्हायला आले. जमीन तेवढीच सोर्सेस तेवढेच. उद्या माझ्याकडे काही नसेल आणि तुम्ही खात असाल तर मी ओरबाडून घेणार.
ही जर लोकसंख्या सीमित असेल तर ह्या गोष्टी टाळता येतील, तर हा अतिशय जाणीवपूर्वक घेण्याचा, जसं आपण काश्मीरमधले निर्णय घेतले तसा हा एक निर्णय घ्यायला नको का? मला असं वाटतं घेतला पाहिजे, हा गरजेचा आहे. केवळ आपल्याला चीनच्या पद्धतीने नाही, आपल्या भारतीय पद्धतीने हा निर्णय करावा लागेल. आपण काही प्रमाणात लोकांना जास्त मुलं होणं हे इन्सेंटिवाइज केलं आहे, पण त्यापेक्षा अधिक करावं लागेल. याचं कारण ज्या वेगानं लोकसंख्या वाढते आणि विशेषतः जे लोक लोकसंख्येवर कंट्रोल ठेवत आहेत ते हळूहळू मूर्ख ठरतील, कारण ते त्यांची संख्या कमी होत जाईल आणि मग लोकशाहीमध्ये कमी संख्येवाल्याला कोणी विचारत नाही. आणि म्हणून कुठेतरी ही सक्ती आणावीच लागेल. लोकसंख्या नियंत्रित करण्याकरता सगळ्यांना सक्ती ही करावीच लागेल. ती करत असताना एवढंच भान आपल्याला ठेवावं लागेल की लोकसंख्येची जी रचना आहे ती रचना देखील, म्हणजे ज्याला आपण आपली डेमोग्राफी म्हणतो, ही चेंज होणार नाही, ही एकतर्फी होणार नाही. जे चीनला आज जो प्रश्न निर्माण झाला की चीननी पहिल्यांदा वन और नन अशा प्रकारची पॉलिसी आणली, त्या पॉलिसीमुळे आज चीनने प्रगती खूप केली आहे, पण त्याच्यासमोर प्रश्न असा आहे की आता त्यांच्याकडे याच्यापुढे वर्किंग क्लास नाही आहे. आता अवलंबून असलेले लोक अधिक आहेत आणि त्यांच्याकरता जे काम करू शकतील असे लोक कमी आहेत. त्यांच्या लोकसंख्येची जी रचना आहे त्या रचनेमध्ये आता एक अशा प्रकारचं स्थित्यंतर आलं आहे. त्यामुळे ग्रॅज्युअली गेलं पाहिजे पण सर्टनली गेलं पाहिजे. आणि उद्याला, हे काही मी कुठल्या माझ्या पक्षाचं मत वगैरे मांडत नाही, वैयक्तिक मला जर कोणी विचारलं की लोकसंख्या नियंत्रणाकरता कायदा आणला पाहिजे का, तर मी म्हणेन आणला पाहिजे. धन्यवाद. समान नागरी कायदा यायला हवा का? प्रत्येकाला एकच कायदा. समान नागरी कायदा आपल्या संविधानाने डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सगळ्या राज्यांवर जबाबदारीच टाकली आहे, संविधानानेच टाकली आहे समान नागरी कायद्याची. तर गोव्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत. गोवा सध्या एकमेव राज्य असं आहे की जिथे समान नागरी कायदा आहे, अस्तित्वात आहे. आता उत्तराखंडमध्ये देखील येतोय. काही लोक काय करतात, समान नागरी कायदा म्हटल्याबरोबर त्याचे चुकीचे अर्थ लोकांमध्ये जाऊन सांगतात. आता समान नागरी कायदा आला म्हणजे तुमचं आरक्षण जाणार आहे, मग शेड्यूल कास्टला आरक्षण मिळणार, काही संबंध नाही. समान नागरी कायद्याचा अर्थ एवढाच आहे की आज आमचे सक्सेशनचे कायदे वेगळे आहेत, आमचे जन्माचे कायदे वेगळे आहेत, आमचे लग्नाचे कायदे वेगळे आहेत, सगळ्या प्रकारचे वेगळे कायदे आहेत. एक देश एक समाज एक कायदा, अशा प्रकारे हा समान नागरी कायदा ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांना अपेक्षित होतं आणि म्हणूनच त्यांनी संविधानात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये लिहिलं आहे की राज्य हा प्रयत्न करेल की समान नागरी कायदा आणला पाहिजे. अजून आपण आणू शकलो नाही आहे, पण आला पाहिजे आणि येईल. तुम्ही बोलत नाही म्हणून मी बोलत राहिलो. मी मदत बोलत नाही. अशा आहे का? मी मदत बोलत नाही. होय का? माझा पहिला प्रश्न माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना आहे. शिंदे साहेब, पवार साहेब, काँग्रेस, उद्धव ठाकरे साहेब मैदानात असताना आपण हा नवीन इतिहास कसा रचलेला जरा लोकांना सांगा. आता 3 महिन्यापूर्वी तो इतिहास घडलेला आहे. खरं म्हणजे मगाशी नाना म्हणाले की बोलता बोलता माझ्याबद्दल ते काय वेडा तर मराठे वीर जवळले सात काय. खरं म्हणजे जेव्हा अगदी पाणी डोक्यावरून जातं आणि त्यावेळेस किंबहुना
जी आपली नीतिमूल्य आहेत, आपली भूमिका आहे, आपल्या पक्षाची आयडियोलॉजी आहे, आपल्या ज्या पक्षात आम्ही लहानाचे मोठे झालो ते आमचे आदरणीय बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेब काय काय म्हणाले ते आजही आपण त्यांच्या भाषणाच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप पाहतो. आणि जेव्हा असंघाशी संघ होतो एक अनैसर्गिक काही गोष्टी घडतात, त्या मनाला न पटणाऱ्या असतात. आणि मग त्यावेळेस तुम्ही म्हणालात हे कसं केलं, मी तसं बघायला गेलो तर एक छोटा कार्यकर्ता आहे आणि समोर फार मोठी ताकद, शक्ती, यंत्रणा सगळंच होतं. आणि कुणालाही असं जेव्हा आम्ही जे काय ते ऑपरेशन म्हणू का काही ते मिशन असेल त्याची सुरुवात जेव्हा आम्ही केली त्यावेळेस कुणालाही वाटलं नाही की यांची नैया पार होईल, नैया बुडेलच असं वाटलं होतं आमची. कारण एकीकडे सगळंच होतं आणि मलाही वाटलं नाही की याच्यामध्ये काय होईल काय माहीत नाही. परंतु माझ्याबरोबर जे माझे सहकारी आमदार होते त्यांना दररोजचा जो काही त्रास होत होता, त्यांच्या मतदारसंघामध्ये असेल अधिकारी असतील, त्यांच्या मतदारसंघात मतदारांना त्यांनी शब्द दिलेला ती कामं असतील, हे सगळं जेव्हा असह्य होऊ लागलं, आघाडीतलेच जेव्हा नेते त्यांच्या मतदारसंघामध्ये नारळ फोडू लागले, निवडून आलेला आमदार आमचा आणि पराभूत झालेला आमदार त्यांचा, तिथे त्यांना जाऊन मदत करणे, उद्घाटनं करणे, भूमिपूजनं करणे, पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच, पुढचा आमदार काँग्रेसचाच जाहीरपणे सांगणे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडू लागल्या त्यावेळेस आमदारांनी मला वारंवार ते सांगत होते. आता काही आमदार सांगतात की मी, काही म्हणतात की एकनाथ शिंदे घेऊन गेला, पण इकडे उलटं झालेलं आहे. त्याला माझ्या बाजूला बसलेले देवेंद्रजी साक्षीदार आहे. आणि जेव्हा असह्य झालं, पुढचं जेव्हा त्यांचं राजकीय जे काही करिअर आहे तेच त्यांचं धोक्यात आलं आणि काही गोष्टी ज्या आहेत सहन करण्याची एक मर्यादा असते, तो तिथपर्यंत माणूस मर्यादेत सहन करू शकतो. वारंवार देखील आम्हाला काय असं काय जे आम्ही केलं त्याचं काय आम्हाला खूप आनंद आणि खूप आनंदाच्या उकळ्या फुटल्यात, नाना असं नाही आहे. ज्या पक्षामध्ये आम्ही इतके वर्ष काम केलं, जे रक्ताचं घाम म्हणजे रक्त आटवलं, घाम गाळला, आयुष्यभर फक्त पक्ष एके पक्ष, नेता एके नेता, आणि कधी कुठेही घरादाराचा त्याची पर्वा केली नाही, घरातून निघाल्यानंतर पुन्हा घरी येऊ की याची शाश्वती नसायची, आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या कुटुंबाने देखील खूप सॅक्रिफाईस केलं प्रत्येकाच्याच. आणि हे सगळं करत करत असताना जेव्हा असं कुठेतरी चुकीचं जेव्हा घडू लागलं, लोकशाहीमध्ये पक्षचे प्रमुख असतात, त्यांना अधिकार असतात, परंतु ते पक्ष मोठा करण्याचे अधिकार असतात, आपल्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार असतात, परंतु एखाद्या वेळेस पक्षाच अहित होतंय, पक्षाचं नुकसान होतंय, आणि तेव्हा जेव्हा त्यावेळेस पक्ष वाचवण्यासाठी, पक्षाचं नुकसान वाचवण्यासाठी जेव्हा एखादं सजेशन, एखादी सूचना आणि एखादी विनंती केली तर त्याच्यामध्ये चूक काहीच नाही. आणि अशा 5 वेळा मी विनंत्या केल्या की करेक्शन झालं पाहिजे, दुरुस्ती झाली पाहिजे, लोकांचा जो काय 2019 जी आपण चूक केली आहे ती सुधारली पाहिजे. संधी अनेक वेळा आल्या होत्या परंतु दुर्दैवाने ते केलं गेलं नाही. त्याच्या खोलात मी आज जात नाही कारण त्या गोष्टी मला आणि त्यांनाच माहीत होत्या. आणि मग शेवटी ठरवलं, मग आता एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता बाळासाहेबांचा आहे, आनंदिगे साहेबांच्या सोबत मी काम केलेलं आहे, काय होईल माहीत नाही मला, पण आता लढायचं.
लढून काय होईल ते होऊ दे, लढून शहीद झालो तरी चालेल, पण लढाई लढायची असा निर्णय घेतला आणि हे मोठं काम आम्ही केलेलं आहे. बाजूला बाजूला होताना देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं होतं का काही? हा आम्ही संपर्कात होतो ना, हा संपर्कामध्ये होतो. हा कारण शेवटी आमचा संपर्क आजचा नाही ना. नाही नाही, पाच वर्षापूर्वीपासून. पाच वर्षाचं सरकार जे होतं आधी शिंदे साहेब काम केलेलं. शिंदे साहेब आप देवेंद्र फडणवीस जी को कितने साल से जानते हैं? बहुत सालों से जानते हो. जब भी वो विधायक थे मैं भी विधायक था, वो अपोजिशन में हम लोग साथ ही में काम किया है, और बाद में हम लोग सरकार में आए तो मैं उनके साथ मंत्री काम मंत्री के. मैंने ये सवाल इसलिए पूछा आपसे कि देवेंद्र जी ने, मतलब देवेंद्र जी किसी को समझ में नहीं आता उनके पेट में क्या है, वो क्या करना चाहते हैं, उनके चेहरे पे भी पता नहीं चलता है. ये शरद रावण बद्दल बोलायचं लोकपूर्ण. नहीं, आपका अनुमान गलत है. आता आपका आता शरद राव जी आहेत, शरद राव जी नानांनी बरोबर सांगितलं. तर जे मोठमोठाले इथे राज्य करते आहेत, विशेष रूप से जैसा इन्होंने शरद राव जी का नाम लिया, शरद राव जी है, कांग्रेस है, शिवसेना है, इनको समझ में भी नहीं आया कि कब ये चले गए करके. देखो इसमें क्या विश्वास की बात है, और मैं एक बार किसको विश्वास दिलाता हूं वो पूरा करता हूं. कमिटमेंट एक बार मैंने करने के बाद, कमिटमेंट मैंने कर मैं जब कमिटमेंट करता हूं तो मैं खुद की भी नहीं सुनता हूं. तो इसपे से एक सवाल मेरे दिमाग में ये आया कि कमिटमेंट की जो बात कही है आपने, मुंबई ये देश की आर्थिक राजधानी है, देश विदेश के लोग यहां पर आते हैं, लेकिन इस शहर की व्यवस्था ऐसी है कि यहां के रास्ते अगर आप ढूंढने जाओगे तो बिना खड्डे का एक भी रास्ता नहीं मिलेगा. तो मैं ये जानना चाहता कि इस खड्डे में कौन सी पार्टी खत्म होंगी और कौन सी पार्टी जिंदे रहेगी. नहीं, इसके आपने जो सवाल पूछा है बहुत ही बराबर सवाल पूछा है, क्योंकि पिछले कई सालों से यह मुंबई के खड्डे जो है लोगों को तकलीफ दे रही है. आप भी बहुत छापते हो वो खड्डे, 3000 खड्डे है, फिर 1000 खड्डे दुरुस्त हो गए, मीडिया भी दिखाती है सब. लेकिन मैं आपको कहूंगा, जब हमारी सरकार बन गई पहले मैंने क्या काम किया, मैंने कमिश्नर चहल को बुलाया. मैं बोले भाई कितने किलोमीटर रोड है, बोले 1900 किलोमीटर रोड है. तो बोले ये क्यों खड्डे हो रहे, पैसे नहीं क्या? बोले है पैसे. तो बोले इसको कंक्रीट के क्यों नहीं करते हो? तो बोले करते हैं ना हम लोग हर साल 50 किलोमीटर. भाई क्यों? डांबर के रास्ते करते हो, हर साल खड्डे होते हैं फिर रिपेयरिंग होता है. क्या कॉन्ट्रैक्टर लोगों के लिए आप दुरुस्ती का काम करते हो क्या, रिपेयर का काम? तो बोले नहीं. तो मैं बोला ऐसा करो, अभी आप 500 किलोमीटर के रोड कॉन्क्रीट के ले लो. बोले कितने पैसे लगेंगे? मैं पूछा. बोले 5500 करोड़. बोले ले सकते है पैसे? बोले है. तो बोले ठीक है, 450 किलोमीटर के रोड कंक्रीट के उन्होंने ले लिए, उसके टेंडर प्रोसेस भी शुरू हो गई है. और मैंने कहा फिर बाकी के रास्ते कब करोगे? बोले मैं बोला उनको मार्च में आप बचे हुए जो रास्ते हैं, मतलब टोटल 100% उसके भी आप टेंडर निकालो. क्या पैसे नहीं है? बोले है. तो अभी आपको बताऊंगा अगले 2 साल में पूरे मुंबई के शहर के रास्ते आपको एक भी खड्डा नहीं दिखेगा, पूरे कंक्रीट के रोड हो जाएंगे, पूरे कंक्रीट के रोड हो जाएंगे. तो ये एक काम करना, जिनको टेंडर दे रहे हैं जो कॉन्ट्रैक्टर है 5 साल के लिए उनके गांव से लिख के ले लो. बिल्कुल, वो कंडीशन डाला है उनमें, वो भी कंडीशन. एक जो सीएम साहब ने बताया, आपने बहुत अच्छा सवाल पूछा. या महानगर पालिका में लोकल कॉन्ट्रैक्टर जो है वो क्वालिफाई होता था, पर एलएनटी और टाटा नहीं होते थे. अभी सीएम साहब ने एलएनटी टाटा जैसों को क्वालिफाई किया. ग्रेट. और अब वो काम करेंगे, बड़ी कंपनी काम करेगी, क्वालिटी काम करेगी और समय पे काम करेगी. हिंदी साहब,
दो सवाल, एक सवाल आपके लिए और एक देवेंद्र जी के लिए। ये जो धनुष बाण जो है ये कहां रहेगा? मुझे हा जो आपका धनुष बाण ते कुठे रहेल? धनुष बाण देखिए, मेरिट से हमारे को कोई किसी को कई बार किसी को बोलने की भी जरूरत नहीं है। मेरिट से धनुष बाण जो है बाळासाहेबांची शिवसेना, आमची बाळासाहेबांची शिवसेना म्हणून काल डिक्लेअर केले। शिंदे यांची बाळासाहेबांची, हा बाळासाहेबांची, अरे शिंदे बिंदे जाऊ दे, बाळासाहेबांची शिवसेना याला महत्व आहे। आणि ते निवडणूक आयोगाने काल मान्य केलेलं आहे। आता ही पोटनिवडणूक मध्ये लागली नाहीतर धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळायला पाहिजे, मिळाला असता। याचं कारण 55 पैकी 40 आमदार हे आमच्याकडे सोबत आहेत आणि त्यांची मतांची आकडेवारी 39 लाख होते आणि 18 पैकी 12 आमदार शिवसेनेचे 12 खासदार आमच्या सोबत आहेत, त्यांच्या मतांची आकडे आहेत 69 लाख। म्हणजे 70% पेक्षा जास्ती मेजॉरिटी आमच्याकडे आहे, त्यामुळे बाय मेरिट धनुष्यबाण हा आम्हालाच मिळाला पाहिजे आणि तो पुढे मिळेलच। मी जे बघतोय कालपासून अन्याय झाला, कोण गळे काढतोय, परंतु निवडणूक आयोगाने जे गोठवलं चिन्ह त्यालाही जबाबदार विरोधी पक्षातले लोक आहेत, कारण त्यांना वारंवार संधी दिली, वारंवार संधी दिली की तुम्ही तुमचे कागदपत्र द्या, कागदपत्र द्या, कागदपत्र द्या, पण 4 वेळा वेळ वाढवून मागितली। म्हणजे तुमच्याकडे कागदपत्र डॉक्युमेंट नाहीत म्हणून तुम्ही वेळ वाढव मागितलं। आता मला काल समजलं की जे डॉक्युमेंट, जे ॲफिडेव्हिट आहेत ना, 5000 बोगस ॲफिडेव्हिट पण मिळालेले आहेत, पोलिसांनी पकडलेत ते। आणि म्हणून मेरिटवर, मेरिटवर आम्ही कुणावरही, आम्हाला कुणाचं काही नुकसान नाही करायचं, पण बाय मेरिट जे इतर अगोदर 3-4 वेळा देखील अशा प्रकारे चिन्ह फ्रीज केलेले आहेत, बरोबर ना? आणि ही पोटनिवडणूकमध्ये लागल्यामुळे ती प्रोसेस त्यांना करता आली नाही, परंतु नक्की करतील। आणि ते धनुष्यबाण जे चिन्ह आहे, कारण शेवटी लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व आहे, मेजॉरिटी ज्याच्याकडे आहे त्याच्याबरोबरच ते सगळ्या निर्णय होत असतात। म्हणजे फायनली या पोटनिवडणुकीनंतर शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे राहील का? आमची बाळासाहेबांची शिवसेना तर आलेलीच आहे, आणि आम्ही बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे विचार भूमिका म्हणून आम्ही चाललोय। आता समोर कुठली कंपनी आली आहे माहीत नाही मला, पण धनुष्यबाण हा नियमानुसार आम्हाला मिळेल, कारण लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे, लोकशाहीमध्ये घटना आहे, नियम आहे, कायदा आहे, कायद्याच्या बाहेर आम्हाला काहीच नको आहे। आणि आम्ही कायद्याच्या विरुद्ध कुठलंही काम केलं नाही, म्हणून तर कोर्टाने देखील जे काही निर्णय दिलेला आहे तो कायद्याप्रमाणे दिलाय, मेजॉरिटीप्रमाणे दिलाय, आम्ही त्याचा आदर केलेला आहे। माननीय देवनजी, सवाल ऐसा है, ये सवाल मेरे मन में रणवीर सिंह को देख के आया कि आपने जब मुख्यमंत्री थे तब कहा था कि दिन ब दिन हमारे हॉलीवुड जो है से बॉलीवुड सशक्त होते जा रहा है टेक्नोलॉजी और सब दृष्टि से, मगर रोज ऐसी खबरें आती कि मुंबई का वर्चस्व कम होते हुए कई अलग अलग राज्यों के अंदर फिल्मों की डिमांड कर रहे लोग, उनको कंसेशन दे रहे, वन विंडो एजुकेशन अपना सुविधाएं दे रहे हैं। तो अभी भी आपको ऐसा लगता है कि मुंबई में हॉलीवुड से जबरदस्त बॉलीवुड बन जाएगा हमारा? देखिए, यूनिवर्सिटी तो कई बनी, पर ऑक्सफोर्ड और कैम्ब्रिज वही है, उसको कोई खत्म नहीं कर पाया। तो मुंबई एक नेचुरल इकोसिस्टम है, मुंबई में एक नेचुरल टैलेंट है। कुछ समय के लिए आप एक ऐसा वातावरण पैदा कर सकते हो कि भाई कभी साउथ में हो सकता है, कभी नॉर्थ में हो सकता है, लेकिन मुंबई का कोई मुकाबला नहीं है। हाँ, यह जरूर है कि हम लोग कॉम्प्लेसेंट नहीं हो सकते, और जैसे हम लोगों ने आने के बाद तुरंत, क्योंकि जिस समय मैं मुख्यमंत्री था तो एक मैंने एक सिंगल विंडो तैयार की थी, और जिसमें किसी भी प्रकार की शूटिंग के लिए
कहीं पर भी परमिशन के लिए जाना नहीं पड़ेगा, क्योंकि जीआर भी निकाले थे दुर्दैव से, वो जब हमने गो लाइव की और सरकार बदली और हमारी सिंगल विंडो बंद हो गई, उसको ताला लग गया, तो अभी तुरंत एकनाथ जी ने और मैंने इस बारे में एक मीटिंग भी ली और वापस उसको शुरू करे, क्योंकि जैसे यूनिवर्सिटी, जैसे एक फिल्म सिटी की, फिल्म इंडस्ट्री की एक इकोसिस्टम हमारे यहाँ, वैसे ही हमको ईज ऑफ डूइंग बिजनेस भी उसमें लाना पड़ेगा। अगर शूटिंग के लिए पुलिस स्टेशन के चक्कर मारने पड़े, अगर शूटिंग में कोई गुंडे आकर तकलीफ दे, तो इसका फायदा नहीं होगा। तो उस दृष्टि से भी हम लोग अभी काम कर रहे हैं। और दूसरा, हम लोग ये चाहते हैं कि अभी तो फिल्में जो होती है उसमें टेक्नोलॉजी का बहुत ज्यादा उपयोग होता है, और वैसे भी महाराष्ट्र तो टेक्नोलॉजी का हब है। हमारी जो फिल्म सिटी है, इसमें हम पूरी जो दुनिया की लेटेस्ट टेक्नोलॉजी है वो टेक्नोलॉजी हमारे स्टूडियोज में हम लाए, वहां पर हम नए सारी टेक्नोलॉजीज को वहां पर उपलब्ध कराए, ये भी हमारा प्लान है। तो मुझे ऐसा लगता है कि कभी कभी परिस्थितियां ऐसी आती है, और वैसे भी देखिए क्या होता है ना कि अगर दूसरे राज्य भी अगर मार्केटिंग करते हैं तो इससे कोई हमारी साख कम नहीं होती है, ये तो एक प्रकार से मार्केट एक्सपांड हो रहा है, वो लोग भी मतलब करें। उसके वजह से प्रॉब्लम ये हुआ कि यहाँ का जो डायमंड बुर्ज है वो गुजरात चले गया जी, डायमंड बुर्ज जो है यहाँ पर वो गुजरात चले गया। उसके बाद में अभी इंडस्ट्री जो है यहाँ की काफी, जो महाराष्ट्र किया आने वाली थी यहाँ किया नहीं आई और कहीं चलेगी मोटर की। उसके बाद में अभी हाल ही के अंदर जिसको लेके काफी अखबारों में आ रहा है, तो अगर एक के बाद सारी इंडस्ट्री चली जाती रहेगी तो उससे कैसा होगा? आप दोनों मिलके क्या सोच रहे हो उसको रोकने के लिए? पहली बात तो वापिस आपको कहना चाहता हूं कि विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, जरूर सूरत में डायमंड बुर्ज तैयार हुआ, पर आप मुंबई के किसी भी डायमंड के व्यापारी को पूछिए, डायमंड इंडस्ट्री वाले यहां बैठे हुए हैं, वो कहते हैं हमारी अगली पीढ़ी वहां जाने को तैयार नहीं, सबको मुंबई में ही रहना है और मुंबई में ही हमको व्यापार करना है। तो ये देखिए क्या होता है कि वो रहेंगे यहां पर, नहीं नहीं व्यापार भी यही है, कहीं नहीं जाएगा। आज भी सबसे ज्यादा एक्सपोर्ट भारत डायमंड बुर्ज अपने बाजू में ही है, वहीं से देश का सबसे बड़ा एक्सपोर्ट हम करते हैं, वहीं से करते हैं। और मैं कहता हूं देखिए, ये इंडस्ट्री इधर चली गई उधर चली गई, मैं आपको आंकड़ों के साथ बताता हूं, 2014 से लेकर 2019 तक महाराष्ट्र एफडीआई में नंबर वन रहा, इन्वेस्टमेंट में नंबर वन रहा। नंबर वन यानी कितना? तो दो साल ऐसे है कि जिन दो सालों में महाराष्ट्र के बाद के जो चार स्टेट है, गुजरात, दिल्ली, कर्नाटक और तमिलनाडु, जो चार इंडस्ट्रियल स्टेट माने जाते, ये चारों की मिलकर जितनी इन्वेस्टमेंट है उससे ज्यादा इन्वेस्टमेंट महाराष्ट्र की है। तो इसलिए एक आधा चले जाने से कोई फर्क नहीं पड़ता। और मैं आज ये बता रहा हूं, अगर कोई चला गया है तो उससे बड़ा एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस लाकर दिखाएंगे। बहुत बहुत धन्यवाद। अपन थांबूया नहीं का? कारण काय, सगळ्याच प्रश्नाची उत्तरं तुम्ही छान दिलीत। आता आम्ही फक्त वाट पाहणं आमच्या नशिबी आहे, तेवढी आम्ही पाहणार आणि निश्चितपणे तुम्ही काहीतरी छान करणार। एकनाथराव, तुम्ही ज्या पद्धतीनं मांडता हल्ली ना, म्हणजे एक तर पहिल्यांदा तुम्हाला कधी यापूर्वी ऐकायला मिळालं नव्हतं आम्हाला, पण ज्या पद्धतीनं तुम्ही बोलता म्हटल्यानंतर गुणनाय वाण काहीतरी लागलेला दिसतोय पलीकडचा। काम करत राहू आपण वाढण्यापेक्षा। नाही नाही, पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन, आणि तुम्ही शांतपणे इतकं सगळं ऐकत होतात त्याच्याबद्दल तान फार गुढी गुढी बोलायला बरं नाही वाटत, कारण काय होत आहे की सरते शेवटी कधी असं बोलत नाही। नाही मी बोलत नाही असं नाहीये, कारण खतखत ही माझी मनातली माझ्या नाहीये, ही सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या मनातली खतखत आहे जे ज्याच्याबद्दल, कारण आमच्यासाठी तुम्ही काय करताय याच्या पलीकडे सरकारकडे आम्ही दुसऱ्या दृष्टीनं पाहतच नाही। आम्ही करतोय, आम्हाला काय मिळतंय एवढंच आम्हाला पाहिजे, आमची दोन वेळची भ्रांत आहे, तेवढी तुम्ही पुरी करा। धन्यवाद। तुम्हाला सुद्धा धन्यवाद। एक
दोघांना एक मिनिटाची एक विनंती आहे की इथे जे आपण आपल्या पश्चात आम्ही IPS आणि IAS जे ज्यांनी चांगलं काम केलं त्यांना अवॉर्ड दिलेला आहे, जर ते या सभागृहामध्ये असतील ज्यांना अवॉर्ड मिळालेला विजय बाबू तर ते आता सर्व अवॉर्डीज भागे आहेत, त्यांना पुढे बोलवतोय, त्यावेळेला त्यांची भेट होईलच तिथे. ओके, धन्यवाद.